बंदून नाही मदत नित्या 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 मेहनत खूप मेहनत झाली लोकांनी सगळ्यांनी काय रो काय मचित्र कोत्र मागे आपल्या बोलता मानक आहे धन्यवाद धन्यवाद मानक आपला विजय झालेला आहे हे काय नेमकी पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली मी सुरुवातीपासून बोलत होतो कारण सिद्धार्थ खरात इथे नव्हताच मुळात तर या ठिकाणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद जे काही सध्याचे जे MLA होते त्यांच्या विरुद्धच असलेला असंतोष आणि माननीय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार याचं जनतेने अतिशय चांगलं उत्स्फूर्त स्वागत केलं आपल्याला माहिती आहे की 3 महिने मला मिळाले होते या 3 महिन्यामध्ये एवढी मोठी कसरत करणं खूप अवघड होती परंतु मला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी टीम आहे फायर्स टीम आहे ज्याला आपण मी म्हणतो नेहमी की ॲक्च्युली त्याचं असं आहे की 4 लोक होते आमचे आकाश घोडे आशिषभाऊ रहाटे किशोर गारोळे पांडव हे 4 पांडव होते सिद्धार्थ खरात आल्यामुळे 5 पांडव झाले आणि या 5 पांडवाची लढाई या 100 कौरवाशी झाली आणि शेवटी पांडवाचा विजय झालेला आहे तीन टर्म राहिलेले आमदार आणि एक सुशिक्षित मंत्र्यांनी कामकाज पाहिलेले आमदार निवडून आला काय सांगा खूप निष्क्रिय काम केलेलं आहे या आमदारांनी 15 वर्ष त्यांच्या विरुद्ध खूप असंतोष होता एकतर त्यांनी कधी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही युवकांचा प्रश्न हाताशी घेतलेला नाही पायाभूत सुविधा शेतीच्या संदर्भात कोणते प्रश्न हाताशी घेतलेले नाही आणि एक अतिशय निगरगट्ट आणि निष्क्रिय त्यातल्या त्यात हे जे गुवाहाटीला गेले सुरत मार्गे आणि ज्या गद्दारीच्या कटात सहभागी झाले ते जनतेला आवडलेलं नाही त्यानंतर निष्क्रियपणा आणि अहंकार सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे काही करायचं नाही आणि लोक जनतेवरती दबाव अहंकार दडपशाही आणि एक प्रकारचा जो काही लोकांना दबाव ठेवण्याचं तंत्र यांनी केलेलं आहे काही करायचं तर नाही पण कुणी काही करायला लागला की त्याला धाक दडपशाही वगैरे यांनी सुरू केली होती याला जनता कंटाळली होती आणि मला कायम पदोपदी जाणवत होतं